शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृतिपुस्तिका इयत्ता चौथी, यामध्ये आपण आज पाठ 3 आम्हालाही हवाय मोबाईल यावरील कृतिपुस्तिका सोडवत आहोत. यापूर्वी आपण बोलणार नदी याची कृतिपुस्तिका सोडवलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग सुरुवात करूया. आम्हालाही हवाय मोबाईल या ठिकाणी कृती क्रमांक 1 दिलेली आहे. पाठ्यपुस्तकातील आम्हालाही हवाय मोबाईल या नाट्यछटेत कोणकोणत्या पात्रांचा उल्लेख आला आहे ते शोध व दिलेल्या जागेत लिही. या ठिकाणी पात्रांची नावे दिलेली आहेत आणि त्यामध्ये उल्लेख आलेला आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. या नाट्यछटेमध्ये मुलगी, ताई, आजी आणि आई यांचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर कृती क्रमांक 2 दिलेली आहे. खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर, चित्राशी संबंधित शब्द लिही. या ठिकाणी मोबाईलचं एक चित्र दिलेलं आहे, एक मॉडेल दिलेलं आहे आणि याच्या संबंधित आपल्याला चित्र लिहायचे आहे त्या रिकाम्या जागेमध्ये. त्यानंतर सांगतो, शोधतो, दाखवतो, जोडतो, पाहतो, खेळतो, ऐकतो आणि बोलतो अशा पद्धतीनं आपण या चित्राचं निरीक्षण केलेलं आहे आणि कृती क्रमांक 2 या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता आपण पाहूयात कृती क्रमांक 3. या ठिकाणी कृती क्रमांक 3 दिलेली आहे. तर बघा, मी मोबाईल बोलतोय या नाट्यछटेसाठी संवाद तयार करून दिलेल्या जागी लिही व गटाने सादरीकरण कर. आता या ठिकाणी मी मोबाईल बोलतोय अशा प्रकारचं एक संवाद आपल्याला तयार करायचा आहे. तो या ठिकाणी मी नमुन्यादाखल तयार करून दिलेला आहे. मोबाईल म्हणतोय बघा, नमस्कार, मी तुमचा लाडका मोबाईल. नेहा म्हणते, नमस्ते. नमस्ते मोबाईल, तू एवढा लहान पण तू काय काय करू शकतोस आम्हालाही सांग ना. मोबाईल म्हणतोय, हा बरोबर आहे, लहान आहे पण माझ्या मदतीने तुम्ही जगभरातील कोठेही एकमेकांशी प्रत्यक्ष व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलने बोलू शकता किंवा पाहू शकता. चिंटू म्हणतो, मोबाईल तुझे हे काम कसे चालते. मोबाईल म्हणतो, एकमेकांशी बोलण्यासाठी तुम्हाला सिम कार्ड खरेदी करावे लागते, त्यात 10 अंकी क्रमांक असतो, तो डायल केला की फोन लागतो आणि बोलता येते. पिंटो, ॲप्सबद्दल सांग ना. मोबाईल, विविध क्षेत्रासाठी आवश्यकतेनुसार ॲप्स असतात, पाहिजे ते ॲप्स आपण प्ले स्टोअरवरून घेऊन वापरू शकतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी मी मोबाईल बोलतोय हा ही नाट्यछटा आपण या ठिकाणी तयार केलेली आहे नमुन्यादाखल. तुम्ही अशा पद्धतीची वेगळी नाटिका तयार करा. कृती क्रमांक 3 आपली पूर्ण झालेली आहे. आपण पाहूयात कृती क्रमांक 4. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधून लिही. जसे की मोबाईल, मराठीमध्ये त्याला भ्रमणध्वनी म्हणतात. थँक्यू, आभारी. बर्थडे, वाढदिवस. ऑफिस, कार्यालय. गेम्स, खेळ. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. अशा पद्धतीनं आपण चौथी कृती देखील या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी कृती क्रमांक 5 दिलेली आहे. रिकाम्या खोक्याचा मोबाईल तयार करा आणि त्याची कृती लिहा, किंवा रिकाम्या खोक्याचा मोबाईल तयार कर आणि त्याची कृती लिही. यामध्ये साहित्य आहे रिकामे खोके, पांढरा कागद, फेविकॉल, अंकाचे गोल आणि स्केचपेन. आता कृती रिकामे खोके घेऊन त्यावर स्क्रीनसाठीचा वरचा थोडा चौकोन कापा, त्यावर आतून पांढरा कागद चिटकवा. 0 ते 9 अंकाचे गोल कापून त्यावर अंक लिहा व ते खालच्या बाजूला चिटकवा. अशा पद्धतीनं आपण मोबाईल या ठिकाणी रिकामा खोक्याचा तयार केलेला आहे, त्याची कृती लिहिलेली आहे. कृती क्रमांक 5 आपली पूर्ण झाली. कृती क्रमांक 6 पाहूया. मोबाईल नसता तर काय झाले असते असे तुला वाटते ते लिही. आता या ठिकाणी एक अनुभव दिलेला आहे, जर मोबाईल नसता तर काय झाले असते. तर बघा, आजचे जग हे मोबाईलशिवाय अपुरे आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की कधी मोबाईल नसता तर, आज मोबाईल नसता तर आजचे युग आधुनिक म्हटले गेले नसते. आधुनिक युगाला परिवर्तित करण्यासाठी मोबाईलची भूमिका महत्त्वाची असते. मोबाईल नसता तर डिजिटल क्रांती आणणे शक्य झाले नसते. मोबाईलशिवाय जगात नवीन नवीन काय घडले हे समजले नसते.
ऑनलाईन शॉपिंग देखील करता आली नसती. मोबाईलशिवाय गुगल मॅप कुठून आले असते? नवीन जागी रस्ता शोधणे कठीण झाले असते. मोबाईलचे फायदे जसे आहेत तसे दुष्परिणाम देखील आहेत. अतिवापरामुळे डोकेदुखी, डोळेदुखी यासारख्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू या रेडियसमुळे होतो. मोबाईल नसता तर या समस्याच निर्माण झाल्या नसत्या. अशा पद्धतीनं आपण आम्हालाही हवाय मोबाईल या पाठावरील कृतीपुस्तिका सोडवलेली आहे. तुम्ही देखील या व्हिडिओच्या मदतीनं ही कृतीपुस्तिका सोडवा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनला देखील क्लिक करा. पुन्हा भेटूया चौथ्या पाठामध्ये. तोपर्यंत बाय बाय.